गोविंदासाठी महाराष्ट्र सरकारने बैठक घेतली. सर्वात प्रथम तर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मी धन्यवाद व्यक्त करीन की मी विनंती केल्यानंतर बैठक तरी आपण घेतली. निर्णय काय झाला, दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी ज्या वेळेला मुंबई उच्च न्यायालयाने या सगळ्या आमच्या गोविंदा आणि दहिकालावर बंदी आणण्याचे निर्णय दिले त्यावेळेला आज सत्तेत बसलेली ही शिवसेनेची मंडळी आम्ही आता दहीहंडीनी गोविंदाकडे पाकिस्तानमध्ये जाऊन मटकी फोडायची अशी भाषा करत होते. आणि आज मात्र ज्या वेळेला दोन लस घेतल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी नाही, गर्दी करणार नाही, पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर त्याच ठिकाणी अति उंच पण नाही अशी आम्ही मटकी फोडू अशी विनंती करणाऱ्या समन्वय समितीला आणि मंडळाला तुम्ही त्या ठिकाणी नाही म्हटलं. मग आता तालिबानचा आदेश तुमच्याकडे आलाय का, तालिबानी संस्कृतीचा परिचय सरकार देत आहे का, असा प्रश्न आम्ही उपस्थित करायचा. आणि म्हणून पारंपरिक पद्धतीने कुठली गर्दी न करता दोन लसी घेतलेल्या कमी उंचीची किंवा कमीच उंचीची असलेली श्रीकृष्णाच्या जन्मानंतरची दहीहंडी मटकी ही फोडण्याची संधी राज्य सरकारने दिली पाहिजे. कोरोनाचा प्रसार होऊ नये, वाढ होऊ नये याची चिंता जरूर मंडळी घेतील, सरकार घेईल असं आमचं मत आहे.